न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये राहत असलेल्या अल्पवयीन मागासवर्गीय मुलीस शाळेतून पळवून नेऊन 3 वर्ष तिच्यावर अत्याचार करून निकाह केल्याची घटना उघडकीस आली। या घटनेने श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडून दिली आहे। एसपी मनोज पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतल्याने या गंभीर गुन्ह्यातील गुंड प्रवृत्तीचा इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याला अपहरण बलात्कार बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम ॲट्रॉसिटी कायद्यातील अंमलाखाली गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की 2019 मध्ये पीडित मुलगी ही इयत्ता 7वीत असताना तिचे वय 13 वर्षांचे असताना शाळेतून तिचे मुल्ला कटर याने अपहरण करून तिला दांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करीत तिच्याशी निकाह केला। इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे। अशाच प्रकारचे त्याने आणखी गुन्हे केल्याचे तक्रारीमध्ये म्हटलं आहे। परिसरात इम्रान कुरेशीची दहशत असल्याने आणि त्या स्थानिक पोलीस आणि राजकारणी यांचा वरदहस्त असल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आलंय। अनेक दिवसांपासून रितसर तक्रार करण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गेलो असता पीआय सानप यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचं म्हटलंय। आज रोजी पीडिता ही 16-17 वर्षांची असून ती 7 महिन्यांची गर्भवती आहे। तिला होणाऱ्या प्रचंड वेदना आणि त्रासापासून सोडवावे आणि आरोपी इम्रान कुरेशी आणि त्यास सुरक्षा देणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कारवाई करण्याची विनंती करण्यात आली। तिला का ती शाळेमध्ये होती, 7वीमध्ये सातवीमध्ये होती। तिला सुट्टी झाली तर ती बाहेर गेट पाशी आली तर इम्रान कुरेशी तिथं होता थांबलेला। तर तिला म्हणे बस गाडीवर, ती बसली गाडीवर, तिला घेऊन नाही का किडनॅप करून टाकून दिलं तिला, म्हणजे नाही का किडनॅप केलं तिला, तिच्यावर बलात्कार केला त्यांनी, तिच्या संग लग्न केलं, लग्न केल्यानंतर तिचा धर्म बदली केला। मग त्याच्यानंतर ती गरोदर राहते, गरोदरच्या नंतर मग आम्ही नाही का पोलीस, तिने मला सांगितलं तर मग मी गेले पोलीस स्टेशनला, तर सानाप सरकड गेले मी, तर त्यांना सांगितलं मी का असं असं झालेलं आहे सर, तर त्याने काय नाही का ऍक्शन घेतलीच नाही आमची, नसते टाळत चालले टाळत चालले, आत्तापर्यंत नाही का टाळत चालले। म्हणून मी त्यांना नाही का मेटके सरला जाऊन सांगितलं, तर मेटके सरने मला नाही का दिलं नाही का, त्यांनी सांगितलं मेटके सरने आम्हाला साथ दिली या गोष्टीला। मग आमची फक्त विनंती काय आहे का त्याला नाही का फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। ते मग 2-3 वर्षापासून चाललेलं आहे, आम्ही 1.5 वर्षापासून चाललेलो आहे तिथं, पण ते सानाप सर काय मनावर घेतच नाही। त्याच्यासाठी मग आम्ही नाही का मेटके सरकर गेलो, त्यांना सांगितलं असं असं, तर मग त्यांनी नाही का आम्हाला दिली इन्क्वायरी दिली मग त्याची, तर मग त्यांनी आम्हाला विचारलं तुम्हाला काय करायचं, काय म्हणलो त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा पाहिजे। वेळोवेळी पीडितेचे नातेवाईक पालक तक्रार दाखल करण्यास पोलिसात गेले तरी तिची कोणतीही तक्रार दाखल पोलीस निरीक्षकांनी करून घेतली नाही। त्यावरून आम्ही एसपी कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्याची पीडितेच्या नातेवाईकांना विनंती केली। तक्रार दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना आदेश देऊन गुन्हा दाखल करावयास लावला। आज रोजी ती पीडिता 7 महिन्यांची गर्भवती असून या सर्व प्रकाराला पीआय सानप जबाबदार असल्याचं सागर बेग यांनी म्हटलंय। काय झालं, ही महिला जी आहे ती दलित समाजातून आहेत आणि 3 वर्षापूर्वी त्यांच्या घराची तिथे एक शाळा आहे मराठी शाळा, तिथून त्या इम्रान कुरेशीच्या नावाच्या मुलांनी त्यांच्या मुलीला उचलून नेलं। 3 वर्षापासून त्यांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनला गेले पण त्यांची त्यांनी काही दखल घेतली नाही। त्याच्यानंतर आत्ता काही दिवसापूर्वी मला त्यांनी या घटनेबद्दल सांगितलं तर आम्ही त्यांना एसपी साहेबांकडे पाठवलं। एसपी साहेबांनी लवकर दखल घेऊन आई साहेबांच्या कानावर टाकून त्यांनी गुन्हा दाखल केला। सदर घटनेमध्ये हा सानप पीआय स्वतः जबाबदार आहे। जो इम्रान कुरेशी नावाचा मनुष्य आहे त्यांनी त्याचा मोठा कतलखाना आहे आणि त्या कतलखान्याची याला मोठी रसद भेटते, त्याच्यामुळे ह्यांनी वेळोवेळी त्याला पाठीशी घातलं
आणि आम्ही पण अनेक वेळा त्याच्याकडे गेलो की तू ह्या गोष्टीवर कारवाई कर. एक 13 वर्षाची मुलीला उचलून नेलेलं आहे, 3 वर्षापासून तिचा छळ चालू होता. छळ चालू असताना ती गर्भवती झाली फक्त याच्यामुळं. तिने 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी जर त्याची फिर्याद घेतली असती ती गर्भवती नसती. तर ह्याच्यावर पण सेक्शन 21 प्रमाणे ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोस्को ॲक्ट प्रमाणे जो कोणी संबंधित पेया असेल आणि तो टाळाटाळ करत असेल गुन्हा घेण्यात, तर त्या पेयावर कारवाई झाली पाहिजे असा अर्ज पण ती महिला तिथं देणार आहेत. आणि सदर प्रकार असा आहे का पूर्ण हा फक्त पैशामुळंच हा गुन्हा दाबून होता. पण आज काही आमच्या हिंदू संघटनांनी मिळून आईजी साहेबांना व एसपी साहेबांना भेटून गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी पण आम्हाला ह्याच्यात पूर्णपणे मदत केली, त्यांचं पण आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने, श्रीरामपूर.